टेस्ट ऑफ रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अळूची वडी. चला तर मग पाहूया अळूच्या वडीची रेसिपी. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अळूची पाने. 8 ते 10 मीडियम आकाराची अळूची पाने मी या ठिकाणी घेतलेली आहेत. अळूची पाने ही काळ्या देठाची असतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ही पाने स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. चला तर मग पाहूयात अळूवडीसाठी लागणार आहे साहित्य. सर्वप्रथम मी या ठिकाणी घेतलेलं आहे 1.5 वाटी बेसनचं पीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मसाला, 1 चमचा धनेपूर, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर चिंचेचा गळ काढून घेतलेला आहे मी या ठिकाणी आणि चवी पुरते मीठ. त्यानंतर मी परात उलटी करून त्यावर अळूवडीचे पान उलटे करून ते सुरीच्या सहाय्यात त्याचा शिरा काढून घेत आहे. नंतर शिरा मोकळा होण्यासाठी मी त्याच्यावरून अलगद लाटणी फिरवून घेत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लाटणी फिरवून त्याच्या शिरा मोकळ्या करून घेत आहे. त्याचप्रमाणे मी सर्व पानांच्या सुरीच्या सहाय्याने शिरा काढून लाटणीच्या मदतीने त्याच्या शिरा मोकळ्या करून घेत आहे. आता एका बाऊलमध्ये आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. सर्वप्रथम 1.5 वाटी बेसन, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मसाला, धनेपूर, 2 चमचे तीळ, 1 वाटीमध्ये पाण्यात मी भिजत ठेवून त्याचा गर काढून घेतलेला आहे तो मी या ठिकाणी घेत आहे. हे सर्व मिश्रण हाताच्या सहाय्याने एकत्र करून घ्यावे. अळूवडीची पानं ही खवखवतात, त्याच्यामुळे त्याची खवखव दूर करण्यासाठी त्याच्यामध्ये चिंचही आवश्यक आहे. नंतर थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यावे. घट्टसर अशी त्याची कन्सिस्टन्सी असावी. अशा प्रकारे आपलं मिश्रण रेडी आहे. त्यानंतर मी गॅसवर मोदकाचा स्टँड ठेवत आहे. त्यानंतर आपण त्या जाळीला तेल लावून घेणार आहोत ज्यावर आपण वड्या ठेवणार आहोत. जाळी काढून त्यामध्ये आपण 1 तांब्याभर पाणी ओतून घेणार आहोत. त्यानंतर आपण जाळी लावून त्याला झाकण लावून गॅसची फ्लेम चालू करत आहोत. चला तर मग करूयात अळूवडी. अळूवडीचं पान आपण उलट टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण मिश्रण रेडी केलेलं होतं ते हळुवारपणे आपण त्यावर लावून घेणार आहोत. मिश्रण सर्व बाजूंना व्यवस्थितपणे लावून घ्यावे.
त्यानंतर अळूवडीचा दुसरा पान आपण त्यावर उलट्या दिशेने घालत आहोत. त्यालाही सर्व मिश्रण लावून घ्यावे. अशाच प्रकारे 4 ते 5 पाने उलट सुलट अशी करून आपण अळूवडी तयार करून घेत सर्व पाने आपली लावून झालेली आहेत. आता आपण अळूवडीचे पान एका साईडने फोल्ड करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडनेही ते फोल्ड करून घेत आहोत. त्यानंतर समोरच्या 2 साईड फोल्ड करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी अळूवडी फोल्ड करत आहे. अशा प्रकारे फोल्ड करून आपली अळूवडी रेडी झालेली आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी एक अळूवडी रेडी करून घेणार आहोत. अळूवड्या आपण शिजण्यासाठी त्या भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत. 20 मिनिटं मी मीडियम गॅसवर त्या शिजवून घेतलेल्या आहेत. थंड झाल्यावर त्याचे आपण काप करून त्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. मी गॅस चालू केलेली आहे. कमी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. आपल्याला हव्या त्या आकारात आपण अळूवड्या कापून घेऊ शकतो. जास्त जाड कापल्या तर त्या नरम राहतात आणि थोडा पातळ असतील तर त्या कुरकुरीत होतात. एक साइड झाल्यानंतर आपण त्या पलटी करून घेणार आहोत. आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत. त्यामुळे आता काढून घेत आहे. त्याचप्रमाणे आपल्या उरलेल्या वड्या सुद्धा आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या अळूवड्या रेडी झालेल्या आहेत. कडक क्रिस्पी क्रंची अळूवड्या आपल्या रेडी आहेत.